बंधू भगिनी, खाडे सरांनी चोरे सरांनी घटनेची माहिती आपल्या सर्वांनी दिलेली तर आपल्याला माहिती आहे. प्रत्येक व्यक्ती इथं जे उपस्थित आहे प्रत्येकाला हळहळ वाटणारी अशी घटना आणि ज्याप्रमाणे धोंडीभाऊ शेठ सदाशिव पिंगळ त्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळे आत्मीयता निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. एक उत्तम शेतकरी, एक उत्तम व्यापारी, एक व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायामध्ये वावरणार चैतन्य महाराज झेंडी फोडायचा अत्यंत प्रामुख्याने प्रमुख पदावर काम करून गेले अनेक वर्ष त्याचा कारभार बघणार आणि समाजामध्ये हवा असं वाटणारं व्यक्तिमत्व आपल्यामधून गेल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय इथे उपस्थित आहे. बेला आणि पंचकृषीत नाही, दुधाळ तालुक्यात नाही, तर पुणे जिल्हा आणि इतर ठिकाणावरून पण अनेक नेतेमंडळी इथं उपस्थित आहेत मोठ्या संख्येने. एक सहकार क्षेत्रातलं, राजकारणातलं त्यांनी जे जे पद वल्लभशेठ बेंकेसाहेब आदरणीय शिवाजीदादा काळे संजयराव काळे बरोबरची भूषवली या कुटुंबाला एक वारसा आहे आणि म्हणून आवर्जून मी इथं सांगू शकेल की कुटुंबाच्या सगळ्या व्यक्तींबरोबर चर्चा करून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून कुटुंबातला एक व्यक्ती एक चांगल्या पदावर किंवा चांगल्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी बसवण्याचा निश्चित प्रकारे आम्ही सर्वजण मिळून काम करू. काल जिल्हा नियोजनची मीटिंग होती, जिल्ह्याचे सर्व आमदार, खासदार, पालकमंत्री तिकडे मीटिंग संपली, पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यानंतर पीडीसीसी बँकेची एक नवीन शाखा इथं उघडली, नूतनीकरण केलं आणि तिथे गेलो आणि तिथं आम्हाला ती माहिती मिळाली. दादांच्या प्रती पण जेव्हा आम्ही ती गोष्टी सांगितली तेव्हा त्यांनी धोंडीभाऊ शेठच्या आवाजून एक दोन आठवणी त्यांनी त्यांच्या मुखातून केली. अशा अनेक आठवणी इथं बसलेल्या अनेक जुन्नर तालुक्यातले सगळ्याच पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी आहेत, दोन माजी आमदार आहेत, चिरडूचे माजी आमदार आहेत, सभापती आहेत, शेरकर दादा आहेत, अनंतराव चौधरी साहेब आहेत, गणपतराव पडोडे आहेत, नेताजी दादा आहेत, पांडुरंग पवार साहेब आहेत, शरदराव नेते साहेब आहेत, असे अनेक ज्येष्ठ दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहेत की त्यांच्यावर त्यांना अनेक अनुभव इथं सांगता येते. पण इथं निश्चित प्रकारे बोलण्यासारखी परिस्थिती नाही, तशी वेळही नाही. ते सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली तर सर्वांच्या वतीने मी अर्पण करतो. बेंके साहेबांना आमच्या कुटुंबावर त्यांचा असणारा अत्यंत जिवाळ्याचा संबंध, त्या कुटुंबाचा असणारा जिवाळ्याचा संबंध आणि त्यातून निश्चित प्रकारे बेंके कुटुंबाची पण मोठी हानी झाली अशी आमची भावना आहे. आमचा तो प्रसंग नाही पण काल बीपीसीच्या मीटिंगमध्ये झालेल्या घटनेच्या बाबतीत सगळ्याच मेंबरनी तिथे जे काही घटना घडली त्याच्यातून शासनाने मदत केली गेली पाहिजे ही भावना व्यक्त केली. लगेचच शासनाने पण ती मंजूर सुद्धा केली की जे मृत व्यक्ती आहेत ते प्रत्येकी तुम्हाला 5 लाख रुपयाचा मदत शासनाच्या वतीने आणि जे जखमी असतील अशा प्रत्येक कुटुंबाला 50,000 रुपयाचं ते शासनाने मान्य केलं. पण पैसे किती असतात किंवा काय कसे असतात त्याच्यापेक्षा ही हानी जी आहे ती न भरून निघणारी हानी आहे आणि म्हणून या विभागाचे खासदार असतील डॉक्टर अमोल बोलले त्यांच्याबरोबर चर्चा केली, पालकमंत्र्यांबरोबर चर्चा केली, ते जिल्हा नियोजनाच्या मीटिंगमध्ये पण विषय झाला आणि तातडीने गुळवणवाडीतला जो ॲक्सिडेंट प्रोन झोन आहे तिथून बायपास करण्यासाठीचे निर्देश सुद्धा त्या मीटिंगमध्ये दिले आणि ते लवकरात लवकर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून त्या पद्धतीने काम करूयात. मी पुन्हा एकदा आमचं बेंके परिवार, जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने धोंडीभाऊ शेठ पिंगळी यांच्या प्रती जड अंत करणारे भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती ओम.